बघा तुम्ही उगाच माझ्याशी वाद घालू नका. नवरे काका मी फक्त तुम्हाला विचारतीये. माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवताय. नवरे काका मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते की तुम्ही हाफ डे लावलाय. पण त्या दिवशी मला 5 मिनिटं उशीर झाला होता. पण लेट झाला होता हे महत्वाचं, किती मिनिटं हे महत्वाचं नाही. हे बघा मी नियमानं वागणारा माणूस आहे आणि तुमच्या सगळ्यांकडून नियम पाळले गेले जावे तेवढीच माझी भाबडी अशी अपेक्षा आहे हो. पण काय तुम्हाला त्याची कदरच नाहीये. आज म्हणाल 5 मिनिटं उशीर झालाय, उद्या म्हणाल 10 मिनिटं उशीर झालाय, परवा म्हणाल नवरे काका मला फक्त 1 तास उशीर झालाय. अहो असं काय बोलताय. नाही तुम्हाला काय हो, तुम्हाला सगळं सोपं आहे हे, पण नंतर सर मला विचारतात, उत्तर मला द्यावी लागतात, त्याच काय. हे बघा हे अनुभवाचे बोल आहेत. नवरे सर जरा हळू बोलाल प्लीज, क्लायंट आहेत ना. एक्स्ट्रीमली सॉरी. बघितलं ना हे असं आहे, म्हणजे शेवटी मीच वाईट ठरतो ना सगळ्यांच्या नजरेत ना. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर, आणि हॅव अ नाईस जर्नी. तुम्हाला ही टूर नक्कीच आवडेल, या नक्कीच. एक्सक्यूज मी. बोला. आदिती मॅडम आहेत का? अच्छा, म्हणजे तुम्ही आदिती दाभोळकरांना भेटायला आलात? हो, मी एक्सेल सॉफ्टवेअर मधून आलोय, मला त्यांना भेटायचं आहे. नवरे क्लायंट आहेत का? हो. मी बघते. हा सर. आदिती मॅडम नाही आहेत का? नाही आहेत, पण त्या जरा बिझी आहेत. तुम्ही या ना माझ्या बरोबर, तुम्हाला काय हवी ती इन्फॉर्मेशन देते. या ना सर प्लीज. प्लीज बसा सर. नवरे काका हे सगळं काय आहे? काय आहे? अहो ते आदितीचे क्लायंट आहेत. क्लायंट हा कंपनीचा असतो, ह्याचा त्याचा नसतो. तुम्ही आपलं काम करा ना. आणि हो, उद्यापासून वेळेवर या. तांगडे, हे तांगडे. आदिती काय गं? अगं तुझे क्लायंट आलेत बाहेर. ठीक आहे अगं, ठीक आहे. काय त्यांना रजनी अटेंड करतेय, जा लवकर. सो सर तुम्ही तुमची ही टूर आता देव टूर्सच्या हातात सोपवली आहे, सो जस्ट डोंट वरी. सर तुमची ही टूर तुमच्या आयुष्यातली एक अविस्मरणीय टूर ठरणार आहे. हो, तसा विश्वास आम्हाला आदिती मॅडमने दिला. सर तुम्हाला मी आमच्या हनीमून टूरची पॅकेजेस सांगू? नाही नाही, ते आदित्य मॅडमनी समजवलेत मला. मला फक्त चेक द्यायचा आणि फॉर्म भरायचा आहे. ओके. फॉर्म मिळेल? येस मिळेल ना. सर इथे तुमचं नाव लिहा आणि इथे ज्याला चेक देणार आहात त्याचं नाव, म्हणजे माझं नाव रजनी देशमुख. सर या हनीमून टूरची कन्सेशन्स आणि त्याच्या वेगवेगळ्या ऑफर्सची तुम्हाला माहिती आहे ना? नाही, पण ते बेस्ट ऑफर देतील आम्हाला असं त्यांनी सांगितलं, त्याप्रमाणे चेक आणलं. काय वेगळ्या ऑफर्स आहेत का? हो हो आहेत, अगदीच आहेत. पण सर फक्त त्यासाठी ना तुम्हाला थोडा वेळ द्यायला लागेल. आहे का तुमच्याकडे वेळ? मला वाटतं आदित्य मॅडमने आम्हाला बेस्ट ऑफर दिली आहे, आम्हाला हवं त्याच्यामध्ये सगळं आहे, त्यामध्ये काय बदल नको. मला सांगा. हा बोला ना. इथे काय भरू? तिथे तुम्ही चेक ज्या माणसाला देणार आहात त्याचं नाव रजनी देशमुख. मी तुम्ही आदिती मॅडमला बोलवता का? काय आहे सर, मी म्हटलं ना तुम्हाला त्या बिझी आहेत, पण तुम्ही मला द्या ना चेक, काही हरकत नाही. अरे तू कशी काय? गुड मॉर्निंग सर. तुम्ही एक्सेल सॉफ्टवेअर मधून आला आहात का? हो. नमस्कार, मी आदिती दाभोळकर. मॅडम मी फॉर्म ऑलमोस्ट भरलाय, हा तुमचा चेक. रजनी थँक्यू सो मच, मी येईपर्यंत तू ह्यांना अटेंड केलंस. मी बोलते त्यांच्याशी. अगं पण तू बिझी होतीस ना दुसऱ्या कुठल्या तरी कामात,
नो प्रॉब्लेम. आणि ऍक्च्युअली हे होतच आलंय आता सगळं, सो यू प्लीज कॅरी ऑन. नाही, काम होतं माझं, पण क्लायंट पेक्षा कुठलंही काम महत्वाचं नाही. मी ते तुमचं नाव लिहू का? आदिती दाभोळकर. हो सर. एक्सक्यूज मी सर, माझं पेन घेऊ. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर, तुमची ट्रिप खूप छान होईल. थँक्यू. काही झालं तरी सगळ्यात आधी 100 क्लायंट मीच पूर्ण करणार. मॅडमचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. आतापर्यंत नीट सरळ मार्गाने करत होते, पण आता नाही करणार, फार झालं हिच. बघा ना कशी एकटीच पुटपुटतीये. काका हे चेक. वा, चार चार चेक्स, अभिनंदन. कॉंग्रॅट्स अदिती. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन अदिती. करा अभिनंदन करा. तिने काहीही केलं ना तरी तिचं अभिनंदन करा. काय झालं रजनी? तिलाच विचारा ना. रजनी काय झालंय? मी काय केलंय? मलाच विचारतीयस? तुला माहित नाही तू काय केलंस ते. हे जे चेक तिने आता काकांना दिले ना, ते मी दिले असते, कारण क्लायंटकडनं चेक मी घेत होते. ही मध्ये आली आणि हिनी चेक घेतली. काय? हो, क्लायंट आले तेव्हा मी त्यांना अटेंड केलं. मी त्यांच्याशी बोलले, सगळं डिस्कस केलं, त्यांना सगळी इन्फॉर्मेशन दिली, फॉर्म दिला, आणि आता ते मला अगदी चेक देणार. तेव्हा मॅडम आल्या आणि त्यांनी चेक घेतला. हे चुकीचं नाहीये रजनी, सांगा ना, हे चुकीचं नाहीये का? नाही, कारण त्या क्लायंटनी आल्या आल्या आधी अदितीसाठी विचारलं. कोणासाठी विचारला हा मुद्दा नाहीये, कोणी अटेंड केला हा मुद्दा आहे. रजनी, अगं माझं त्यांच्याशी ऑलरेडी सगळं बोलणं झालं होतं फोनवर, आणि म्हणूनच त्यांनी पॅकेज निवडलं. आज ते ऑफिसमध्ये फक्त चेक द्यायला आले होते मला. पण त्यांना सगळे ऑप्शन्स माहीतच नव्हते. आमचं भेटल्यावर इन डिटेल बोलू असं बोलणं झालं होतं. हो, पण तू तिथे जागेवर नव्हतीस, मग काय करणार? मी अटेंड केलं त्यांना. पण नवरे काका अदितीला बोलवणार होते तेव्हा तूच म्हणालीस मी बघते म्हणून. तुला विचारलंय? विचारलंय तुला? मध्ये बोलायला सांगितलंय? प्रश्न माझा आणि तिचा आहे ना. मध्ये मध्ये बोलून खुसपट काढायची, नाही तर रडत बसायचं. तुला काय वेगळा पगार मिळतो तिची बाजू घेण्याचा? एक मिनिट रजनी, कोणी कोणाची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही. जे घडलं त्यात खरं काय खोटं काय हे जाणून घेण्याची गरज. तुझाही विश्वास नाहीये माझ्यावर. अगं, पण त्यांना सकाळीच त्या क्लायंटचा फोन आला होता, आज त्यांचं भेटणं ठरलं होतं. तुला काय माहित? माझ्या समोर त्यांचं बोलणं झालं फोनवर. ऑफिसमध्ये सकाळ सकाळ मी ऐकलं. काही का असे ना जय, हे बघ, तुझ्या क्लायंटला मी हातही लावणार नाही. पण ही कॉम्पिटिशन आहे, वॉर आहे. मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं. अदिती नसताना मी तिचा क्लायंट हँडल केला, यात काहीही चूक नाहीये.
आणि मी माझं काम चोख केलंय ते मी करणारच. मग कुणीही मध्ये येऊन स्टार ऑफ द वीक मला बनायचंय. मला हवाय बोनस. तो सगळ्यांनाच हवाय. इथे असलेल्या प्रत्येकाला हवाय. म्हणून कोणी कोणाचे क्लायंट्स असे घ्यायचे का? कुणी घ्यायचे कुणी नाही घ्यायचे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्यामध्ये येऊ नका. मग कोणी कोणाचे क्लायंट जर हिरावून घेत असेल तर कोणी शांत का बसेल? मग यायचं ना तिथे हँडल करायला. मग तेच केलं. पण मी तिथे होते ना आधी. हे काय चाललंय? मी विचारते हे सगळं काय चाललंय आणि एवढे मोठ्याने का बोलताय? आई सेड सॉरी. हाऊ सॉरी. मला कारण हवंय. हाऊ ते टार्गेट. ओ आपल्या ऑफिसचं कुरुक्षेत्र झालंय त्याचं कारण तुम्हाला दिलेलं टार्गेट आहे. तर रजनी किती क्लायंट झाले तुझे? 23. आणि सगळ्यात जास्त कोणाचे झाले? माझेच आहे. गुड. म्हणजे सगळ्यात पुढे तू आहेस तर कसं वाटतंय? छानच वाटतंय. मजा येते खूप काम करायला. पण 100 क्लायंट जोपर्यंत पूर्ण होत नाहीत ना झोप नाही लागणार मला. जिद्द आहे माझी आई साहेब. मी जिंकणारच. तुझ्यातली ही जिद्द मला खूप आवडते रजनी. थँक्यू. पण जिंकणं म्हणजे नेमकं काय? सॉरी. जिंकणं म्हणजे नेमकं काय असं तुला वाटत? जिंकणं म्हणजे आई साहेब आनंद असतो. खूप मोठा आनंद. पण त्या तुझ्या आनंदात जर कुणीतरी सहभागी झालं तर तो अधिक मोठा होईल. रजनी जिंकणं म्हणजे एकटीने पुढे जाणं नाही. प्रत्येक खेळात काही नियम असतात. खेळातच का अगदी युद्धात सुद्धा काही नियम असतातच. लिखित अलिखित आणि ते पाळायचे असतात. नियम नसतील तर मग स्पर्धा ही निकोप राहत नाही. सगळं वातावरण कलुषित होऊन जात. लक्षात ठेवा क्लायंट्स मिळवणं आपलं टार्गेट कंप्लीट करणं याच्यासाठी आपलेपणा गहाण टाकायचा नसतो. आपलं देव टूर्स हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबात अशा प्रकारचा कलह मला नकोय. त्यामुळे कलहाचं मूळ कारणच नष्ट केलेलं चांगलं नाही का? तेव्हा आता मी अविनाशला हे टार्गेटचं प्रकरण थांबवायला सांगते. Thank you.
म्हणजे हा सगळा खेळच बंद होईल. मला देव टूर्स मध्ये कधीही हे असं वातावरण चालणार नाही. आनंद होतोय ना तुम्हाला? कॉम्पिटिशन नाही म्हणजे बोनस नाही, इन्सेंटिव्ह नाही. रजनी मॅडम, हे तुमचं तुम्हीच ओढवून घेतलंय स्वतःहून. मी काही तुम्हाला भांडायला सांगितलं नव्हतं. चला एक बरं झालं, माझं काम कमी झालं. उगाचच तुम्हाला विचारून त्या बोर्डावर नोंद करायची. याला म्हणतात सुंठी वाचून खोकला जाणे. आता तांगडेला सांगून तो बोर्डच काढून टाकतो. असे बघत बसू नका. आता टार्गेट नसलं तरी सुद्धा हनीमून पॅकेजेस आहेत, तेव्हा आता कामाला लागा. चला तू त्यांना अण्णांची फाईल दाखवली असणार. हो जय, सगळे पेपर्स दाखवले. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर बायपास करावी लागेल. विरारचे डॉक्टर पण तेच म्हणतात. मला तर त्या दिवशी अण्णांची तब्येतच बघवत नव्हती. जय, डोंट वरी, होईल सगळं ठीक. हे सुहास, म्हणजे डॉक्टरांनी काही काही अंदाज दिलाय का रे, किती खर्च येईल वगैरे? हो, तू साधारण 5 ते 7 लाख रुपये धरून चाल. आणि तारीख? पुढच्या महिन्यातली तारीख दिली आहे त्यांनी. म्हणजे ऍडव्हान्स म्हणून आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये साधारण 60-70 हजार रुपये भरावे लागतील. हॅलो जय. जय, मला कळतंय एवढा पैसा कसा उभा करायचा याचा विचार करतोयस ना. सुहास, काही झालं तरी ही तारीख सोडून चालणार. म्हणजे पैशांचा बंदोबस्त करावा लागेलच, पण मीही बघतो काय करता येतं का. म्हणजे हे बघ, काहीही काळजी करू नकोस, काहीतरी व्यवस्था नक्की होईल. ठेवतो. ठीक आहे, बाय. जय, काय झालं? सुहासशी बोलत होतो अण्णांच्या बायपास बद्दल. काय? पुढच्या महिन्यातली तारीख मिळते. अदिती, 5 ते 7 लाख रुपये खर्च, शिवाय 60-70 हजार रुपये ऍडव्हान्स भरावे लागतील. जय, अण्णांची बायपास लवकरात लवकर व्हायलाच हवी. हो, पण त्यासाठी आता पैशांची लवकर व्यवस्था करायला लागणार ना. मलाही खूप टेन्शन आलंय. या हनीमून पॅकेजचं टार्गेट होतं तेव्हा थोडी तरी आशा होती, पण आऊंनी आता ही बोनस स्कीम बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरा काही सोर्सही नाही आहे. माझं तर प्रोजेक्टही पुढे ढकललं गेलंय. आणि आता हे स्टार ऑफ द वीक जर बंद झालं ना, आणि ते बोलायला हवं का? बरोबर आहे तुझा, मला काहीतरी करावं लागणार. तुला म्हणजे?
अजय जे काही घडतंय त्याला मीच कारणीभूत आहे. अगं तू स्वतःला का दोष लावून घेतेस आदिती? त्या रजनीने तुझा क्लायंट बळकवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तू बोललीस तिला. पण मी बोलता बोलता मला हे लक्षातच राहिलं नाही कि मी माझ्या कलीगशी बोलते. माझ्या बोलण्याची पद्धत चुकली. पद्धत तिचीही चुकली होती. जय कोण बरोबर आहे कोण चुकीच आहे हा प्रश्न नाहीच आहे आता. आता फक्त अण्णांच्या बायपासचा प्रश्न आहे आणि त्यासाठी मला जाऊन अवनशी बोललंच पाहिजे. ही स्पर्धा पुन्हा सुरू व्हायलाच हवी आणि सध्या हा एकच मार्ग आहे.